नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनीनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत उपलब्ध झालेले संकलित भाग चे मराठी गणित आणि इंग्रजी विषयाचे पेपर यामध्ये यापूर्वीच्या भाषा विषयाचे इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवी विषयाचे संपूर्ण प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासह बघितलेले आहेत या, या आपण इयत्ता चौथीचा गणित विषयाचा पेपर कशा पद्धतीने आलेला आहे त्याविषयीची चर्चा चे करणार आहोत बघा इयत्ता चौथी विषयाचा जर गणिताचा पेपर आपण बघितला तर इयत्ता चौथीसाठी आपल्याला एकूण चाळीस गुणांची परीक्षा द्यायची आहे ज्यामध्ये दहा गुण तोंडीसाठीचे असणार आहेत तर उर्वरित तीस गुण हे लेखीसाठी असणार आहेत या ज्या तोंडी गुणांचं गुणांकन करायचं आहे त्यामध्ये बघा दहा गुणांमध्ये दहा गुणांचं विभाजन पाच पाच गुणांमध्ये केलेलं आहे ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे विविध साहित्याच्या मदतीने कोणाचे विविध प्रकार दाखवण्यास सांगणे म्हणजे हाताचा कोपरा दोऱ्या काड्या घड्याळ यांच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना कोणाचे प्रकार दाखवायला सांगायचे आहेत यासाठी आपल्याला तीन विद्यार्थ्यांनी अचूक कोण दाखवले तर त्यांना तीन गुण या ठिकाणी द्यायचे आहेत वर्गातील वस्तूंचे निरीक्षण करायला सांगून काटकोन दिसणाऱ्या दोन वस्तू किंवा जागांची नावे विचारावीत त्यानंतर पुढचा पाच गुणांसाठीचा जो प्रश्न आहे शिक्षकांनी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपयांच्या नकली नोटा विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत आणि त्यांचे सुटे करायला सांगायचे आहेत अशा प्रकारे तीन रक्कम देऊन विद्यार्थ्यांना त्यांची सुट्टी सुट्टे करायला सांगायचं आहे त्यानंतर दोन गुणांसाठीचा दुसरा प्रश्न आहे वेगवेगळ्या किमतीच्या नाणी नोटा यांची संख्या सांगून तयार होणारी रक्कम विचारावी जसं की दोन रुपयाची सात नाणी म्हणजे किती रुपये दहा रुपयाच्या सहा नोटा म्हणजे किती रुपये अशा प्रकारचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून तोंडी उत्तरं घ्यायची आहेत आता बघूया लेखी चाचणी कशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे लेखी चाचणीची सूचना आहे बघा सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिही यामधला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खालील दिलेली उदाहरणे सोडव हा एकूण आपल्याला तीन सॉरी नऊ गुणांसाठी देण्यात आलेला आहे यामधला पहिला प्रश्न आहे सायकलची किंमत अक्षरात लिही बघा सायकलची किंमत आहे पाच हजार नऊशे सत्तर तर आपल्याला याला अक्षरात लिहायचं आहे पाच हजार नऊशे सत्तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पावतीवरील रक्कम अंकात लिही बघा आता पावतीवरची रक्कम आहे सात हजार नव्वद रुपये सात हजार नव्वद रुपये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून सातशे शहाण्णव ही संख्या चौकटीत लिही बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये अंक लिहायचे आहेत सातशे शहाण्णव त्यानंतरचा पुढचा प्रश्न मैदानावरील झाडांना अनुक्रमाने क्रमांक दिलेले आहेत मधल्या झाडाचा क्रमांक पाहून क्रमागत लगतच्या दोन्ही संख्या झाडांना झाडांचा क्रमांक लिहि बघा आपल्याला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे लगतची मागची संख्या लगतची पुढची संख्या तेच या ठिकाणी करायचं आहे तीनशे सत्तेचाळीस च्या मागची संख्या आहे तीनशे शेहेचाळीस लगतची पुढची आहे तीनशे अठ्ठेचाळीस त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रतिके पाहून तयार झालेली संख्या चौकटीत लिही बघा आता दिलेली प्रतिके किंवा आबॅकसवर दिलेली एकक आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात दशक आहे एक दोन तीन आणि चार शतक काही नाहीये म्हणजे या ठिकाणी शून्य हजार आहे तीन दहा हजार मध्ये आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा तयार होणारी संख्या आहे त्रेसष्ट हजार सत्तेचाळीस गोलातील प्रत्येक अंक एकदाच वापरून चार अंकी लहानात लहान संख्या तयार कर व चौकटीत लिही बघा आता दिलेले अंक आहेत तीन आठ शून्य नऊ तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल संख्या दिलेले अंक वापरून लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करणे त्याच्यामध्ये खूप सोप्या सोप्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जेव्हा आपल्याला दिलेल्या अंकामध्ये शून्य दिलेला असतो आणि लहानात लहान संख्या तयार करायची असते तेव्हा शून्य सोडून जो दुसरा लहान अंक असतो तो अगोदर घ्यायचा तीन नंतर शून्य आठ नऊ लहानात लहान संख्या असणार आहे तीन हजार एकोणनव्वद यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा सात हजार पाचशे सहा या संख्येतील शतक व एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक चौकटीत लिही बघा शतक स्थानचा अंक आहे पाच त्याची स्थानिक किंमत आहे पाचशे एकक स्थानचा अंक आहे सहा या दोघांमधील फरक आपल्याला विचारलेला आहे हात्याची वजा बाकी बघा दशक शतक सुट्टा करावा लागणार आहे या ठिकाणी दहा दहा मधून सहा गेले चार राहिले नऊ मधून या ठिकाणी नऊ आणि चार उत्तर असणार आहे चारशे चौऱ्याण्णव म्हणजे शतक आणि एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक या ठिकाणी चारशे चौऱ्याण्णव येणार आहे बघा फुग्यावरील प्रत्येक अंक एकदाच वापरून चार अंकी तीन संख्या तयार कर व चढत्या क्रमाने लिही या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगवेगळं असणार आहे या ठिकाणी बघा आपण एक उदाहरणादाखल संख्या तयार करून घेऊया तीनशे अठरा एकशे पंच्याऐंशी एकशे त्रेपन्न बघा पहिलं काम आपण केलेलं आहे अंक वापरून सॉरी या ठिकाणी चार अंकी संख्या तयार करायच्यात चार अंकी संख्या तयार करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या चढत्या क्रमाने मांडायच्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर सर्वात लहान संख्या अगोदर घ्यायची आहे ती आहे एक हजार पाचशे अडोतीस एक हजार आठशे त्रेपन्न तीन हजार एकशे पंच्याऐंशी त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे उभी मांडणी करून उदाहरणे सोडव हा एकूण सहा गुणांसाठीचा प्रश्न आहे यामध्ये बघा सुरुवातीला दिलेल्या अंकांची उभी मांडणी करून घ्यायची आहे अंकांची मांडणी करत असताना काळजीपूर्वक अंकांची मांडणी करायची आहे मांडणी चुकली तर निश्चितच तुमचं उदाहरण चुकणार आहे सहा अधिक दोन आठ सात अधिक पाच बारा हा एक सहा चार दाहा, दाहा एक एक, अधिक चार दहा दहा अधिक एक अकरा परत हा एक पाच अधिक शून्य पाच हा आलेला एक मिळून सहा सहा उत्तर असणार आहे सहासष्ट हजार एकशे अठ्ठावीस यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला उभी मांडणी करून घ्यायची आहे वजा बाकी एककातून एकमधून सहा कमी होत नाहीत दशक सुट्टा करून घ्यायचा आहे अकरा अकरामधून सहा गेले पाच राहिले चारमधून तीन गेले एक राहिले आठमधून दोन गेले सहा राहिले तीनमधून पाच कमी होत नाहीत या ठिकाणी सुट्टे करून घेऊया तेरामधून पाच कमी केले या राहिले आठ पाच उत्तर असणार आहे अठ्ठावन्न हजार सहाशे पंधरा त्यानंतर बघा शहाऐंशी गुणुले पाच पाच गुणुले सहा सहा पंचे तीस हातचे आले तीन पंचाठ चाळीस चाळीस अधिक तीन त्रेचाळीस उत्तर येणार आहे चारशे तीस पाच शतक गुणुले तीन बरोबर या ठिकाणी बघा पाच शतक म्हणजे या ठिकाणी असणार आहे पाचशे उत्तर येणार आहे पंधरा शतक याला तुम्ही पंधरा शतक असंही लिहू शकता किंवा पंधराशे यानंतरचा प्रश्न क्रमांक पाचवा खाली दिलेली उदाहरणे सोडव सहाचा पाडा अठ्ठेचाळीसच्या पुढं नाही गेला पाहिजे साही आठ अठ्ठेचाळीस बघा या ठिकाणी शून्याचा भाग देऊन देखील भागाकार करता येतो त्यानंतर आहे एकशे तेवीस भागिले नऊ नऊणे एकला भाग द्यायचा आहे बघा या ठिकाणी भाग बसत नाही बाराचा विचार करूया नऊ एक नऊ बारा उणे नऊ तीन वरचे तीन खाली घेऊया नऊचा पाडा तेहतीसच्या पुढं नाही गेला पाहिजे नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ त्रिक सत्तावीस या ठिकाणी बघा तीनमधून सात कमी होत नाहीत सहा दोनमधून मधून दोन गेले शून्य आपली बाकी उरणार आहे सहा त्यानंतरचा प्रश्न अठ्ठ्याण्णव खतांची पोती सात शेतकऱ्यांमध्ये समान वाटल्यास प्रत्येक शेतकऱ्याला किती पोती मिळतील म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागणार आहे सात एक सात नऊ मधून सात गेले राहिले दोन वरचा आठ खाली सात चोख अठ्ठावीस म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चौदा शेतकऱ्याला ती पोती समान मिळतील म्हणजे सात शेतकऱ्यांमध्ये प्रत्येकाला चौदा चौदा पोती मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा खाली दिलेली उदाहरणे सोडव सचिनने खालील वस्तू खरेदी केल्या तर त्याला दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागतील बघा या ठिकाणी फ्रीज खरेदी केलेला आहे तीन हजार आठशे पन्नास रुपयाचं आणि फॅन खरेदी केलेला आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा यांचे दोघांचे मिळून सात आणि पाच बारा हातचा आला एक आठ दोन दहा हात चालेला एक अकरा परत हाचा आला एक तीन आणि एक चार चार आणि एक पाच अशा पद्धतीनं सचिनला दुकानदाराला पाच हजार एकशे पंचवीस रुपये द्यावं लागतील एका दूध संकलन केंद्रावर गाईचे सात हजार दोनशे पन्नास लिटर व म्हशीचे चार हजार सातशे पंचवीस लिटर दूध जमा झाले तर गाईचे दूध किती लिटर जास्त जमा झाले बघा गाईचे आहे सात हजार दोनशे पन्नास आणि म्हशीचे आहे चार हजार सातशे पंचवीस जास्तीच सा दूध काढण्यासाठी या ठिकाणी वजाबाकी करावं लागणार आहे दहा मधून पाच कमी केले पाच चार मधून दोन कमी केले दोन दोन मधून सात कमी होत नाहीत सुटे करून घेऊया बारा बारामधून सात कमी केले पाच राहिले सहा मधून चार कमी केले दोन राहिले म्हणजे दोन हजार पाचशे पंचवीस लिटर जास्तीचं दूध कुणाचं असणार आहे गाईचं त्यानंतरचा प्रश्न एक रेल्वे एका तासात एकशे सात किलोमीटर धावते तर ती रेल्वे त्याच वेगाने आठ तासात किती किलोमीटर जाईल बघा एक आता एका तासात किती धावणार आहे ती एका तासात धावते एकशे सात आठ तासात किती धावते एकशे सात गुणवले आठ आट, आठी साती छपन्न हचे आले पाच आठ गुणले शून्य 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 अधिक पाच पाच आठ एक आठ म्हणजे ती धावणार आहे आठशे छप्पन्न किलोमीटर त्यानंतर बघा घड्याळात दाखवलेली वेळ ही घड्याळामध्ये बघा घड्याळातील वेळ आहे एक वाजून चाळीस मिनिटं दिलेली वेळ घड्याळात दाखव चार वाजून दहा मिनिटे बघा तासकाटा तास असणार आहे चार वर दहा मिनिट म्हणल्यानंतर मिनिट काटा असणार आहे दोन वर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा औनीने अठरा जून दोन हजार तेवीस रोजी पुस्तक वाचायला सुरुवात केली एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ते पुस्तक वाचून पूर्ण झाले तर पुस्तक वाचायला तिला एकूण किती दिवस लागले या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांना त्यासाठी कोणत्या महिन्यात किती दिवस हे माहिती असायला हवं जून मध्ये वाचलेले दिवस आहेत बघा अठरा अठरा तारखेपासून तिने पुस्तक वाचलेलं आहे म्हणजे अठरा एकोणीस वीस वीस एकूण जून महिना असतो तीस दिवसांचा म्हणजे हे तीन आणि ते दहा असे एकूण तेरा दिवस आणि जुलैमधला जुलैमध्ये तिने एकोणतीस तारखेपर्यंत ते पुस्तक वाचलेलं आहे म्हणजे जुलैचे पूर्ण एकोणतीस दिवस म्हणजे तिने एकूण नऊ आणि तीन बारा हाचा एक दोन अधिक एक तीन तीन अधिक एक चार म्हणजे एकूण तिने त्रेचाळीस दिवस ते पुस्तक वाचलेलं आहे बारा जानेवारी रोजी सोमवार आहे योगिताचा वाढदिवस लगतच्या पुढील सोमवारी असेल तर तिचा वाढदिवस कोणत्या तारखेला येईल बघा या ठिकाणी योगिताचा वाढदिवस बारा जानेवारीला आहे आणि त्या दिवशी सोमवार आहे लगतचा पुढचा सोमवार म्हणजेच एकूण सात दिवसाचा असणार आहे आपण आजच्या तारखेमध्ये जर सात दिवस मिळवले तर आपल्याला पुढची तारीख मिळणार आहे बारा अधिक सात या ठिकाणी तिचा लगतच्या पुढच्या सोमवारी किती तारीख असणार आहे एकोणवीस किंवा आपण या तारखेमध्ये पुढच्या सोमवारपर्यंतचे दिवस जरी मोजले जसं की बघा बाराला सोमवार आहे मंगळ बुध गुरु शुक्र शनी रवी आणि सोम बघू शकता तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस म्हणजे या ठिकाणी लगतच्या पुढच्या सोमवारी किती तारीख असणार आहे एकोणवीस म्हणजेच त्या तारखेमध्ये पुढचा सोमवार म्हणल्यानंतर बरोबर सात दिवस मिळवल्यानंतर आपल्याला जी तारीख मिळते ती असणार आहे एकोणीस एकोणीस तारखेला पुढचा सोमवार असणार आहे बघा आजच्या या आपण इयत्ता चौथी विषयाच्या विषया चौथीतील गणित विषयाविषयी सर्व माहिती बघितली यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी विषयाचा गणिताचा पेपर